अमरावतीत कोरोना लसीकरणाच्या गाड्यांची दुरावस्था पाहण्यास मिळत आहे। जिल्हा परिषद कार्यालय प्रांगणात गाड्या धुळखात पडलेल्या आहेत। तर कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसतोय। याच पार्श्वभूमीवर अमरावतीत कोरोना लसीकरणाच्या गाड्यांची दुरावस्था पाहण्यास मिळते। तर जिल्हा परिषद कार्यालय प्रांगणात गाड्या अक्षरशः धुळखात पडल्या। कोरोना काळात लसीकरण करण्याकरिता सरकारने प्रत्येक जिल्ह्यात लसीकरण गाड्या दिल्या होत्या। सध्या या गाड्या धुळखात पडलेल्या आहेत। अमरावतीच्या जिल्हा परिषद कार्यालय प्रांगणात गाड्या आता ठेवण्यात येत आहेत। सध्या अमरावतीत हळूहळू कोरोनासह H3N2 रुग्ण देखील वाढत आहेत। याच पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सज्ज नसल्याचं दिसतंय। आरोग्य विभागाच्या अनेक गाड्या धुळखात पडल्या आहेत, याशिवाय नादुरुस्त आहेत। तर याचा आढावा घेतला आमचे अमरावतीचे प्रतिनिधी छगन जाधव यांनी, पाहूयात। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढत होता आणि याला आळा घालण्यासाठी लसीकरणांवरती भर दिला जात होता। संपूर्ण महाराष्ट्रात लसीकरण करण्यात येण्यासाठी काही गाड्या ज्या आहेत त्या CSR फंडामधून घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात जे आहे गावागावात असेल तर लसीकरणांवरती भर दिला जात होता। मी सध्या आहे अमरावतीच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जी गाडी उभी दिसते तुम्हाला, ही जी आहे गाडी, ही उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या कारकिर्दीमध्ये ही गाडी घेतली गेलेली आहे। खरं तर गाडी ही CSR फंडामधून घेण्यात आलेली आहे। त्यावेळीचे जे ऊर्जा मंत्री होते नितीन राऊत यांनी या गाड्यांचा जो वाटप आहे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेला होता आणि याच गाड्यांचा वापर जो आहे तो लसीकरण करण्यासाठी केला जात होता। मात्र सध्या जर आत्ताची परिस्थिती पाहिली तर ह्या गाडी जी आहे यासारख्या असंख्य गाड्या ज्या आहेत त्या धुळक्यात सध्या अमरावतीत पडल्याच्या अवस्थेत सध्या दिसत आहेत। कुठल्याही पद्धतीचा आरोग्य यंत्रणा या गोष्टीचा वापर करत नाही आहेत। आत्ताची जर अमरावतीची परिस्थिती पाहिली तर कोरोना रुग्णांची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस वाढत आहेत। याशिवाय H3 आणि N2 या विषाणूचा धोकासुद्धा अमरावतीला झालेला आहे। याच पार्श्वभूमीवर लसीकरणांसाठी होईना किंवा आरोग्य यंत्रणेच्या विविध कामांसाठी का होईना या गाड्यांचा उपयोग होईल अशाच पद्धतीची माहिती होती। मात्र सध्या जर या गाड्या बघितल्या तर धुळख्यात अवस्थेत आहेत। याशिवाय जर अनेक गाड्या बघितल्या तर त्या गाड्यांची नादुरुस्तीत अवस्था आहे। अशाच पद्धतीने अजून देखील कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता या कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये गाड्यांचा जो वापर व्हायला पाहिजे, लसीकरणांवर जे भर देण्यात यायला पाहिजे ते कुठे देण्यात येताना आपल्याला या ठिकाणी दिसत नाही आहे। सध्या या गाड्या अजूनही नादुरुस्त अवस्थेत किंवा धुळख्यातच पडलेल्या आपल्याला या ठिकाणी दिसतंय। कॅमेरा पर्सन प्रज्योतसह छगन जाधव, जय महाराष्ट्र, अमरावती।